नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. अलिबाग तालुक्यात प्रसिद्ध असलेले चौल भोवाले येथील दत्त मंदिरात चोरट्याने अत्यंत धाडसी दरोडे टाकल्याची घटना दिनांक 15 ते 16 डिसेंबरच्या दरम्यान झाली आहे. रात्रीच्या अंधारात चौलचे हे प्रसिद्ध दत्त मंदिर चोरट्यांनी फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देवाचे चांदीचे मुखवटे आणि कलाकुसर केलेला संपूर्ण चांदीचा देवारा यासाठी चौलचे हे दत्त मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. याच प्राचीन मंदिरातून एकूण 40 किलो चांदी म्हणजेच सुमारे 30 लाख रुपयांच्या ऐवजावर दरोडेखोरांनी डल्ला मारलाय. हे अज्ञात दरोडेखोर प्राचीन दत्त मंदिराच्या 1500 पायऱ्या चढून मंदिरात पोहोचले. मंदिराला अल्प प्रमाणात सुरक्षा असल्याने चोरट्याने हातोहात ही धाडसी चोरी केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या दरोडेखोरांचा शोध सुरू असून अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी देवीदास मुपडे यांचे पथक अधिक तपास करत आहेत. वादळवारा लाईव्ह साठी अमोल कुमार जैन, मुरुड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.